मी सुरेश चिरडे, अरे माफ करा, मी नगर सेवक सय्यद अक्रम। येणाऱ्या 1 मे रोजी निर्भीड निपक्ष पत्रकारितेला 1 वर्ष पूर्ण होणार आहे। त्यानिमित्त आमच्या महाराष्ट्र 24 न्यूज चॅनलला माझे तर्फे हार्दिक 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 शुभेच्छा। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथील 24 व 25 एप्रिलचे कोविड अहवाल प्राप्त। दिनांक 24 एप्रिलचे 45 पॉझिटिव्ह तर 25 एप्रिलचे 32 पॉझिटिव्ह। आज दिनांक 29 एप्रिल रोजी 24 एप्रिल व 25 एप्रिलचे कोविड अहवाल प्राप्त झाले आहे। 24 एप्रिलच्या कोविड अहवालानुसार 45 पॉझिटिव्ह तर 25 एप्रिलच्या अहवालामध्ये 32 पॉझिटिव्ह आहे। 2 दिवसाच्या अहवालानुसार 77 पॉझिटिव्हची नोंद झाली आहे। शहरातील संभाजीनगर येथील 80 वर्षीय महिला व देवनगर येथील 75 वर्षीय पुरुषाचे 2 दिवस आधी कोविड पॉझिटिव्हमुळे मृत्यू झाल्याचे कळते। लॉकडाऊनबद्दल नवीन नियमावली काय येईल याकडे जनतेचे लक्ष लागून आहे। त्यातल्या त्यात 13 मे किंवा 14 मे रोजी रमजान ईदचा सण असल्याने लॉकडाऊन लावताना पवित्र रमजान ईद लक्षात घेऊन शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याची मागणी सोशल मीडियावर मुस्लिम बांधव करीत आहे। तर कृषी आयुक्तांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना कृषी सेवा केंद्रे 7 ते 7:30 चालू ठेवण्यास सांगितल्याच्या बातम्या येत आहेत। यवतमाळचे जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।